नमस्कार सावी रेसिपीज मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रसा भाजी व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवर जाळी ठेवून त्यावर दोन मिडियम साईजचे कांदे ठेवूयात आता हे कांदे आपल्याला कालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत आपले कांदे हे भाजून झालेले आहेत आता त्याच जाळीवर मी एका साईडनं हे कांदे बाजूला ठेवणार आहे आणि खोबऱ्याचे दोन बारीक तुकडे कालसर रंगावर भाजून घेणार आहे तर या भाजीत खोबरं वापरायचं किती तर एक डोल जो असतो त्याचा पाव भाग घ्यायचा किंवा दहा ते बारा खोबऱ्याचे काप आपले तयार होतील इतपत आपल्याला खोबरं घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपलं कालसर रंगावर भाजून झालेलं आहे आता इथे अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम तर आता ह्या शेंगा बोटा एवढ्या उंचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे तर साल काढण्याची पद्धत तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता शोग्याच्या शेंगा अतिशय शरीरासाठी उत्तम आहेत यामध्ये आयर्न आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात तर शोग्याच्या शेंगाचे तुकडे असे कट करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सर्व शेंगा इथे अर्धा किलो शेंगा वापरलेल्या आहेत त्या सर्व कट करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये शेंगा टाकून घेऊयात आणि थोडंसं मीठ टाकून आपण ह्या शेंगा उकळत ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याला आपल्या उकळी फुटलेली आहे आणि या शेंगा आपल्याला फक्त पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आहे त्यापेक्षा जास्त अजिबात शेंगा शिजवू नये शेंगा जर जास्त शिजल्या तर त्याची चव लागत नाही आणि भाजी ही खाताना व्यवस्थित लागत नाही शेवग्याच्या शेंगा ही खाण्याची पद्धत म्हणजे शेंगा वरपणे त्याच्यासाठी या शेंगा फक्त पन्नास टक्के शिजवून घ्या आता कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट आपली तयार आहे आता एक मोठी कढई गॅसवर ठेवूया आणि त्यामध्ये तीन चम्मच तेल टाकणार आहोत तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि पाव चम्मच जिरे टाकायचे आहे जिरे छान फुलले की त्यात टाकूया एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट तर अद्रक लसूण पेस्ट ही कांदा खोबऱ्याच्या अगोदर टाकून घ्यायची कारण कांदा हा कांदा खोबरा आपण हे भाजून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट ही कच्ची असते त्यामुळे कांद्याच्या पेस्ट अगोदरच अद्रक लसूणची पेस्ट एक मिनिट तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत एक मिनिट आपला झालेला आहे आता टाकूया कांद्या खोबऱ्याची पेस्ट आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी शरीरासाठी अतिशय उत्तम आहे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी तर या शेंगा आवर्जून खाव्यात लहान मुलांनाही या शेंगा खायला द्याव्या शेंगा उकरताना मीठ टाकून आपण ज्या शेंगा उकरतो त्या सुद्धा साध्या शेंगा मुलांना खायला दिला तरीही त्यांना खूप आवडतात आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच धने पावडर एक चम्मच लाल तिखट आणि दोन चम्मच मसाला तर इथे मसाला वापरायचा कोणता तर आपल्या घरामध्ये जो कोणताही मसाला अवेलेबल असेल तो मसाला आपण इथे वापरू शकतो आता मसाला तेलामध्ये परतताना यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगा उकडताना जे पाणी राहिलेलं होतं किंवा गरम पाणी कोणतंही आपण घेऊन यामध्ये टाकू शकतो कढईच्या आजूबाजूला जो मसाला लागलेला आहे तो मसाला तळसेपर्यंत किंवा तेलामध्ये परतून घेईपर्यंत आजूबाजूचा मसाला हा करपतो आणि भाजीची चव चांगली लागत नाही त्यामुळे कधीही अशा प्रकारचा मसाला करत असाल तर त्यामध्ये गरम पाण्याचा उपयोग अवश्य करावा आणि एक टीप छोटीशी कुठलीही मसाल्याची भाजी करताना मसाला करताना हा यामध्ये गरम पाणीच वापरावे म्हणजे मसाल्याची तरीही छान होते आणि मसालाही चांगला होतो आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तेलाचा अगदी छान तवंग या मसाल्यावर आलेला आहे म्हणजे मसाला हा व्यवस्थित झालेला आहे आता उकडलेल्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मसाला पूर्ण या शेंगाला लागेपर्यंत म्हणजे शेंगावर पूर्ण मसाल्याची कोटिंग होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तु, दे तुम्ही जरूर चेक करा सर्व शेंगांना आपला मसाला लागून झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित या शेंगा मसाल्यामध्ये डीप झालेल्या आहेत आता उरलेलं जे पाणी आहे म्हणजेच गरम पाणी आहे ते पाणी आपल्याला या शेंगावर टाकून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण या मसाल्यामध्ये या शेंगा परतून घेतलेल्या आहेत आता आपण पाणी पाणी गरम यावर टाकून घेऊया मिक्स करून आहे आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकताना एवढीच काळजी घ्यायची की आपण शेंगा उकळतानाही थोडेसे मीठ टाकलेले आहे म्हणून मिठाचा वापर बेताचाच करावा नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते आता पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर आपल्याला या शेंगाची भाजी उकळून घ्यायची आहे म्हणजे ज्या काही थोड्याफार शेंगा आपल्या शिजायच्या राहिल्या होत्या त्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजतील आणि मसाल्याचा अर्कही या शेंगामध्ये आतपर्यंत जाईल शेंगा वरपताना कधी कधी पिठाळ लागतात किंवा फिक्या लागतात परंतु अशा पद्धतीने जर शेंगा केल्या ना तर त्या शेंगाची चवही छान लागते आता आपली भाजी उकळलेली आहे त्यावर बारीक कट केलेली कोथंबीर टाकूया आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद